वक्फ बोर्डासाठी 10 कोटींचा निधी वर्ग केल्याचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढला. राज्यात काळजीवाहू सरकार असताना असा जी आर काढल्या गेल्याने सर्व स्तरातून टीका होतीये. तसंच निवडणुकीपूर्वी या वक्फ बोर्डाला देण्यात येणाऱ्या निधीवरून हिंदू परिषदेने रोष व्यक्त केला होता. परंतु निवडणुका संपताच हा निधी वितरित केल्याचा जी आर काढण्यात आल्याने संतापात भर पडली. यावरून भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने जी आर काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तात्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय. तसेच भाजपनं त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जी आर रद्द. भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता, मात्र भाजपा नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाला संविधान स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार. जून महिन्यात वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात आली. यावर विश्व हिंदू परिषदेनेही नाराजी व्यक्त केली. भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना असे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्रित सत्तेत असताना हे कसे घडू शकते, त्यांना हिंदुत्वाचे वारस म्हणावे की नको, अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले गेले. याआधीही वक्फ बोर्डावरून कित्येकदा वाद झाला होता. वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत असणाऱ्या संपत्ती आणि तिच्या हस्तांतरावरून बरेचदा वाद झालेले. वक्फ बोर्डाला हा निधी वितरित केला गेला तर आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल, असं सूचक वक्तव्य विश्व हिंदू परिषदेने केले होते.